श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करावी मंगल कलश घरामध्ये का ठेवावा कुठे ठेवावा यातलं पाणी नारळ कधी बदलावे नारळाला जर कोंब आला तर काय करावे अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर हा मंगल कलश म्हणजे काय हे मी तुम्हाला अगोदर सांगते म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व पटेल तर हा मंगळ कलश किंवा हा अमृताचा घट म्हणजे काय तर हे मंगल गट समुद्र मंथन जेव्हा झालं त्याचं प्रतीक आहे आणि सौख्य आणि भरभरटी भरभराटीचं प्रतीक असं हे कलश आहे त्याला घट देखील म्हणतात तर पाणी हे हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं म्हणून पूजा घरामध्ये हे ठेवलं जातं यामुळे पूजा यशस्वी आणि पूर्ण होते आणि हे घट आहे हा कलश आहे हे त्या प्रकारे बनलेलं असतं ज्याप्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदिराच्या डोंगराला घुसळून अमृत काढलं होतं तर यावरचा जो नारळ आहे तो नारळ म्हणजे आहे आणि यातला जो कलश आहे तो कलश विष्णू सारखा आहे त्यामध्ये भरलेलं पाणी हे सागरासारखं आहे आणि त्यावर बांधलेला दोरा हा वासुकी नागासम आहे ज्याने मंथन केलं होतं तर यजमान आणि पुरोहित देव देखील यामध्ये आहे म्हणजे सगळ्या देवांचं अस्तित्व हे या कल मंगल कलशामध्ये असतं त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापना अवश्य करावी तर ज्यांच्या घरी मंगल कलश आहे त्यांनी त्यांनी देखील नवरात्रीच्या पुन्यान, पहिल्या दिवशी पुण्या पुण्याने मंगल कलशाची स्थापना करायची त्यातलं पाणी नारळ वगैरे बदलू शकता किंवा ज्यांच्या घरी नाही त्यांनी देखील आपण मंगल कलशाची स्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आवर्जून करायचे कारण की ही कुलदेवतेचं प्रतीकसुद्धा असतं आणि आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असो फोटो असो काहीही ही असो तरीही मंगल कलश हा खूप महत्वाचा आहे घरामध्ये मंगल कलश असायलाच हवा कारण की असं म्हणतात की मंगल कळशामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरलेलं असतं त्यामुळे विद्युत विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते आणि नारळ देखील पाण्याने भरलेलं असतं दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जा देखील वातावरणात तयार होते आणि त्यामुळे वातावरणात दिव्य बनवतं यामध्ये जे सूत बांधलं जातं त्यामुळे ऊर्जा बांधून ठेवतं आणि एक आणि एक वर्तुळाकार वर्तुळ बनवतं अशा प्रकारे हे एक सकारात्मक आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार करतं जी हळूहळू सर्व घरात पसरवते आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती संपूर्ण निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम हे मंगल कलशाचं असतं त्यामुळे आपल्यावर जी येणारी कोणतीही बाधा संकटे हे मंगल कलश ते स्वतः या पाण्यामध्ये ओढून घेतो असं देखील म्हटलं जातं त्यासाठी घरामध्ये मंगल कलश अवश्य असावा मंगल कलश स्थापन करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घे त्यानंतर तांदूळ घ्यायचेत हळदी कुंकू घ्यायचेत तुम्ही देवीसाठी वेणी किंवा फुले घेऊ शकता गजरा घेऊ शकता आंब्याची किंवा विड्याची पाच पाने किंवा आंब्याचा डहाळा एखादा घेतला तरीही चालेल स्वच्छ पाणी घ्यायचं ओलं कुंकू करून घेतलेले आणि हळद देखील ओली करून घेतलेले मंगल कलश कधीही जमिनीवर ठेवू नका तो तांदळामध्येच ठेवला जातो त्यामुळे मंगल कलश तुम्ही जिथे स्थापन करणार आहात तो एखाद्या प्लेटमध्ये स्थापन करा आपण जी मंगल कलश स्थापन करण्यासाठी जी प्लेट घेणार घेणार आहोत ती तुम्ही चांदीची किंवा तांब्याची घेऊ शकता किंवा तुम्ही खाली एखादं लाल वस्त्र अंतरून त्यावरती अष्टदल कमल काढून तांदळाने अष्टदल कमल काढून त्यावरती देखील तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता तर इथे मी अशी प्लेट घेतलेली आहे तर प्लेटलाही देखील आपण हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे तर हळद हो ओली करून घेतली आणि कुंकू सुद्धा ओले करून घेतलेले आहे तर बघा अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतले ना तर ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि प्रसन्न वाटतं तर आता त्यामध्ये आपण तांदूळ घे घालून घ्यायचे आहे तर तांदूळ हे रंगीत असावे तुम्ही तांदूळ हळदी कुंकू घालून रंगीत करून घ्या किंवा तुम्ही त्यावरती हळदी कुंकू देखील वाहू शकता तरी ते मी हळदी कुंकूने स्वस्तिक काढून घेणार आहे तुम्ही अष्टदल कमल देखील काढू शकता किंवा स्वस्तिक काढले किंवा तांदळाची एक छोटीशी रास घातली ना तरीही चालतं नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करणार आहोत तर तुमच्याकडे घरो अगोदरच मंगल कलश असेल तरी देखील तुम्ही या दिवशी पुन्हा नव्याने मंगल कलशाची स्थापना करायचे म्हणजे तांब्या वगैरे स्वच्छ करून घ्यायचा जी काही पाणी आहे ती पाणी बदलायची त्यामध्ये घातलेली आंब्याची किंवा विड्याची पाणी बदलायची नारळाचं नारळ देखील तुम्ही बदलू शकता किंवा तेच ठेवलं तरीही चालेल तांदूळ त्यानंतर कलशातलं पाणी देखील तुम्ही बदलू शकता तर जे नव्याने स्थापन करणार आहे त्यांनी आव या दिवशी आपल्याला जो मंगल कलश आहे तो स्थापन करायचा आहे तर तुम्ही देवघराजवळ देवघरासमोर तुम्ही मंगल कलश स्थापन करायचा आहे मंगल कलश कुठे स्थापन करायचा तर मंगल कलश आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला असा स्थापन करायचा असतो तर तो तुम्ही देवघरामध्ये सर्वात पुढे स्थापन करायचा आहे आणि तुमचं जे देव आहे त्याच्या पुढच्या पायरीवरती तुम्ही हा मंगलकलश स्थापन करायचा आहे मंगल कलश स्थापन करत असताना कलशाच्या गळ्याला लाल धागा बांधायला विसरायचं नाही त्यानंतर कलशावरती आपण स्वस्तिक आणि हळदी कुंकवाची पाच बोटे उठवून घ्यायची आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू देखील आठवण ठेवायचे आहेत कलशावरती हळदी कुंकूची बोटे उठवून झाल्यानंतर हा कलश आपण तांदळावरती ठेवायचा आणि त्याच्या गळ्यापर्यंत येईल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यानंतर पाण्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी एक रुपयेचं नाणं त्यानंतर एखादं फूल घालायचं आहे त्यानंतर कलशावरती तुम्ही थोडंसं पाच आंब्याची पाने किंवा तुम्ही पाच विड्याची पाने ठेवायची आहे तर ही पाने तुम्ही प्रत्येक मंगळवारी बदलू शकता कुलदैवतेचं प्रतीक म्हणून आपण हा मंगल कलश आपल्या घरामध्ये ठेव असतो आणि मंगळवार हा कुलदेवतेचा असतो त्यासाठी तुम्ही मंगळवारी ही पाणी बदलायची आहेत किंवा तुम्ही वेड्याची पाने घेतली तर ते देखील बदलली या दिवशी बदलायची आहेत नारळ हा सारखा बदलायची गरज नाही नारळ तुम्ही नारळाला कोंब आल्यानंतर बदलू शकता किंवा नारळ खराब झाल्यानंतर बदलू शकता यातलं पाणी वगैरे रोज बदललं तरीही काही हरकत नाही हळदी हर कुंकू पुष्प अक्षदा वाहून घ्यायचं अगरबत्ती ओवाळून घ्यायची तर अशा प्रकारे आपण मंगल कलश घरामध्ये स्थापन करणार आहोत जर नारळाला जर कोंब आला तर तुम्ही हा नारळ नेऊन एखाद्या तुमच्या ज्या शेतामध्ये रानामध्ये जाऊन तो नारळ तुम्ही लावू शकता किंवा घरामध्ये कुंडीमध्ये नारळ लावू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये अशा पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही हा नारळ लावू शकता त्याचं झाड लावू शकता किंवा नारळाला जर तडा गेला शक्यतो नारळाला तडा जात नाही कारण की हा नारळ पाण्यामध्ये असतो नारळ ओला राहिला पाहिजे त्यासाठी सतत त्यातलं पाणी बदला त्यामुळे नारळ ओला राहील आणि नारळाला छान कोंब फुटेल नारळ फुटणार नाही त्याला तडा जाणार नाही त्यासाठी आपण पाणी वरचेवर नारळातलं तांब्यातलं पाणी बदलायचं आहे कशामध्ये घातलेली आंब्याची पाणी आणि विड्याची पाणी तुम्ही प्रत्येक मंगळवारी बदलू शकता किंवा खराब झाल्यानंतर बदलू शकता तर काही जण ही पाणी ठेवतही नाहीत कारण ते लवकर खराब होतात म्हणून काहीजण तसंच नारळ ठेवतात तर तसं देखील केलं तरीही चालतं त्यानंतर जे तांदूळ आहे ते तांदूळ तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकता बदलल्यानंतर त्यातलं जे थोडंसं तांदूळ आपण आपल्या घरातील धान्यामध्ये मिक्स करायचे उरलेले तांदूळ खराब झाले तर तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा तुम्ही ते, ते तांदूळ घरामध्ये देखील वापरू शकता पण तो थोडेसे तांदूळ आपण आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहेत नवरात्रीमध्ये जर तुम्ही कलश स्थापना केलेली असेल पहिल्या दिवशी तर आपल्याला नऊ दिवस हा कलश हलवायचा नाही आणि घट उठल्यानंतरच आपल्याला हा कलश हलवून स्वच्छ करून आपण त्यातली पाणी वगैरे बदलू शकतो तोपर्यंत आपण देव बसल्यानंतर हा कलश हलवायचा नसतो देव बसल्यानंतर सगळे देव बसतात ते नऊ दिवसानंतरच म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देव उठवले जातात त्यासाठी आपण त्याच्या अगोदर नऊ दिवस का फक्त हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायला तरी चालेल परंतु ह्या नारळातलं पाणी वगैरे बदलायचं नाही नारळ चेंज करायचा नाही किंवा त्यातलं तांदूळ वगैरे बदलायचं नाही नऊ दिवसानंतर आपण पुन्हा तांब्या स्वच्छ करून जे काही विड्याची पाणी जे काही साहित्य आहे ते स्वच्छ करून आपण पुन्हा नव्याने स्थापन करायचे अशा प्रकारे वैभव्य सुख आणि समृद्धी प्रदान करणारा असा हा मंगल कालश नक्की स्थापन करा